आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की संजना आप्पांना घरी कसं आणायचं याचा विचार करते. तेवढ्यात तिला अनिरुद्धचा कॉल येतो. तो आई आणि आप्पांविषयी विचारतो. तेव्हा संजना खोटं बोलते की दोघेही बरे आहेत. तर यश, आशुतोष आणि अरुंधती आप्पांना सकाळपासून रात्र होईपर्यंत शोधतात. तर दुसरीकडे अनघा आणि अविनाश सर्वांना कॉल करून विचारतात की आप्पा तिकडे आलेत का. तेव्हा आप्पा भेटतच नाही. तेव्हा अरुंधती यश जुन्या आठवणीत रमतात आणि अरुंधती रडते. अखेर घरी जाताना आशुतोषला आप्पा दिसतात. ते शेखर सोबत स्टॉल वर बसलेले असतात. पण आप्पा शांतच असतात. शेखर त्यांचं मन रमवत असतो पण तरीही ते ऐकत नाही. ते दुखावलेले असतात. तेव्हा शेखर, यश, अरुंधती त्यांना गाणं गाऊन दाखवतात. पण काही आप्पा बोलतच नाही. तेव्हा अरुंधती त्यांची समजूत काढते. तेव्हा आप्पांना सर्वजण घरी घेऊन जातात. आई सुद्धा आप्पांना जे ओरडून बोलली ते आठवण करून रडत असते. तेव्हा अभि त्यांना धीर देतो. तर आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की अविनाश आईला बोलतो की आप्पांना घरी आणायलाच लागेल. तेव्हा संजना भर घालते आणि बोलते, आई अनिरुद्ध आला आणि त्याला समजलं की तुम्ही आप्पांना घरातून काढलं तेव्हा त्याला राग येईल. तेव्हा अविनाश तिला बोलतो की कोणी कोणाला काढलं नाही, हे आप्पांचंच घर आहे. तेव्हा संजना असं बोलते, चला तर आई आपण आप्पांना घेऊन येऊ. पण आई नाही म्हणतात. तेव्हाच अनिरुद्धचा आई म्हणून आवाज येतो आणि सर्व घाबरतात. आणि तेव्हाच अरुंधतीच्याही घरी कोणीतरी आलं असतं. तर नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी पाहत रहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहावर.